अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कर्जे ग्रामस्थ उद्या पंचायत समितीवर मोर्चा काढणार. अखिल भारतीय किसान सभा, प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गेले 3 दिवस कर्जे ते यादवमळा या रस्त्यासाठी विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. पंचायत समितीचे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. तहसीलदारांनी आदेश देऊनही काम करत नाहीत. अधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध म्हणून उद्या विटा पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दत्तकुमार खंडागळे आणि ऍडव्होकेट विजय सूर्यवंशी यांनी दिली. पाहुयात काय म्हणतात. गेले 4 दिवस आम्ही इथं करंजे ते यादवमळा रस्त्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलो आहोत. त्यापूर्वी आम्ही लाँग मार्च काढला. लाँग मार्च संदर्भात तहसीलदारांनी बैठक लावली. बैठकीत आम्हाला रस्ता चालू करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आज तागात ते काम अद्याप ठप्प आहे. काम केलं जात नाही. पंचायत समितीचे अधिकारी नालायकपणा करतायत. जो रस्ता आहे तिथल्या रस्त्याची नावं सुद्धा बदलायचं कारस्थान आज बसून त्यांचं चाललंय. म्हणजे पंचायत समितीचे अधिकारी कुणाला बांधले, लोकांना बांधले आहेत की नेमकं कुणाला बांधले आहेत, ते काम कुणासाठी करतात हा प्रश्न नागरिकांना पडलाय. आज ते सकाळी आमच्या पुढे एक नवीनच अर्ज घेऊन आले की बाबा यादवमळा हा रस्ता नाही तर तो वरचा रस्ता आहे. परवाच्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांना सरळ सरळ सांगितलं की बाबा हा यादवमळ्याचा रस्ता आहे आणि आज त्यांना साक्षात्कार झाला की हा नाही वरचा रस्ता आहे, तो मंजूर आहे. आज बसून त्यांचे जे खेळ सुरू आहेत त्यात नालायकपणाचा निषेध म्हणून उद्या सकाळी आम्ही पंचायत समितीवर मोर्चा घेऊन जातोय आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही. मागील 4 दिवस आम्ही इथं तहसीलदार कार्यालयासमोर किसान सभा, प्रहार जनशक्ती संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने ठिय्या आंदोलन चालू आहे. मागील 4 दिवसात आमचं ठिय्या आंदोलन चालू असूनही कोणत्याही प्रकारची कामाची सुरुवात करंजे यादवमळा रस्त्यासंदर्भात झालेली दिसून येत नाही. त्यामुळे उद्या 20 तारखेला सकाळी 11 वाजता हे जे मुजोर प्रशासन आहे पंचायत समितीचं या प्रशासनावर मोर्चा घेऊन जाणार आहे. उद्याचा मोर्चा या पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे. उद्या इथं ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणावरून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून उद्याचा मोर्चा पंचायत समितीवर धडकणार आहे. हा इशारा आम्ही पंचायत समितीला देत आहे की तातडीनं कामाची सुरुवात करा, अन्यथा तुमच्या विरुद्ध आम्ही उद्या मोर्चा घेऊन येणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.